नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वीचा जो भाषा अभ्यास किंवा व्याकरणावर आधारित हा जो शब्दसिद्धी हे जे पाहणार आहोत, हे आपल्याला दोन गुणांसाठी विचारलं जातं आणि अतिशय सोपा असून सुद्धा बऱ्याच वेळा आपण हा प्रश्न व्यवस्थित न सोडवल्यामुळं आपल्याला याचे गुण मिळत नाहीत। तर याच्यामध्ये शब्दसिद्धीमध्ये कोणकोणते आहेत बाबा? उपसर्ग घटित आहेत, नंतर प्रत्यय घटित आहेत आणि अभ्यस्त शब्द। तर याच्यावरती शब्दसिद्धीवरती आपल्याला एक प्रश्न क्रमांक 4 आणि अमध्ये 2 ही एक कृती विचारली जाते आणि 2 मार्काची ही असते। आणि जर तुम्ही व्यवस्थितपैकी हा प्रश्न सोडवला तर हे एक एक मार्क किंवा 2-2 मार्क असतात, ते फार आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा। आणि ह्या शब्दसिद्धीवरती जसं आपण वाक्य प्रचाराची एक 10 मार्काची टेस्ट घेतली होती, तशी एक टेस्ट आपण नक्की घेणार आहोत। तर ती टेस्ट घेतली जाईल, तर त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल। आता शब्दसिद्धी कशाला म्हणायचं? तर भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला म्हणायचं शब्दसिद्धी। आता याच्यामध्ये मग साधित शब्द, उपसर्ग घटित, मग याच्यामध्ये उपसर्ग घट जे साधित शब्द आहेत त्याच्यामध्ये मग उपसर्ग घटित मग त्याला काय म्हणायचं, कशासाठी म्हणायचं? तर मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात। म्हणजे जो मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाच्या आधी एक किंवा एकापेक्षा अधिक अक्षरे जोडून हा जो शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणायचं। म्हणजे आधी लागणाऱ्या शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात। आधी काही व्याख्यापाठ करायची नाही, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की उपसर्ग शब्द जे आहेत ते शब्दाच्या आधी येतात आणि प्रत्यय घटित आहेत ते शब्दाच्या नंतर येतात। तुम्हाला एक कॉलम दिला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला वरती शब्द दिले जातात आणि खाली मग उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द, आणि मग ह्या कॉलममध्ये तुम्ही लिहा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। मग त्यातलं तुम्हाला अभ्यस्त शब्द कुठला आहे, उपसर्ग घटित कुठला आहे आणि प्रत्यय घटित कुठला आहे हे तिथे तुम्हाला शोधता आलं पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तिथं विचारले जातात। आता इथं आपल्याला उदाहरणं दिलीत बघा, इथं जर तुम्ही पाहिलं इथं सु अधिक विचार, सुविचार म्हणजे इथं उपसर्ग काय लागलेला आहे, सु हा पहिला पहिला वेळ आणि सुविचार, म्हणजे हे तर लक्षात आलं असेल तुमच्या। आता पुढचं आहे प्रगती, म्हणजे प्र हा प्रत्यय घटित शब्द आहे आणि गती हा मूळ शब्द आहे, म्हणजे गती ह्या शब्दाला प्र हा शब्द जोडून प्रगती हा शब्द झाला, म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द आहे। प्रत्यय काय याच्यामध्ये प्र आहे आणि लक्षात, म्हणजे मूळ शब्दाच्या आधी हा प्रत्यय लागलेला त्या शब्दांना आपण उपसर्ग असे म्हणतो। आणि हा जो शब्द तयार होतो मूळ शब्द आणि हा प्रत्यय जोडून त्याला म्हणायचं उपसर्ग घटित शब्द। त्यानंतर इथं आहे यथा, यथा हा प्रत्यय, शक्ती हा मूळ शब्द, मग काय झाला शब्द यथा शक्ती। त्यानंतर गैर अधिक समज, म्हणजे गैर हा शब्द प्रत्यय आहे आणि समज हा मूळ शब्द आहे, मग कुठला उपसर्ग घटित शब्द तयार झाला गैर समज। त्यानंतर दु हा प्रत्यय आणि काळ हा मूळ शब्द आहे, म्हणजे दुष्काळ हा शब्द तिथं उपसर्ग घटित तयार झाला। म्हणजे हे लक्षात ठेवायचं की शब्दांच्या आधी येणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग असं म्हणतात। आता प्रत्यय घटित शब्द कसे तयार होतात? तर मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात। आता इथं उपसर्ग घटितच्या विरुद्ध, तर मूळ शब्द आहे, मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून हे जे शब्द तयार होतात त्याला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात। म्हणजे नंतर शब्दाच्या नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे। आता आपल्याला पुढचा जो आहे
आता इथं बघा मूळ शब्द इथं काय दिले आपल्याला रस हा मूळ शब्द आहे आणि त्याला एक प्रत्यय लागला आहे आणि दोन्ही मिळून प्रत्ययगटी शब्द काय तयार झाला रसिक एक हा शब्द इथं ई हा लुप्त आहे म्हणजे गुप्त आहे ते दिसत नाही आपल्याला रसिक म्हणजे ईची पहिली वेळ आली रसिक म्हणजे शब्दाच्या नंतर येणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात नंतर बुद्धी अधिक मान मान हा प्रत्यय बुद्धी मान दया अधिक आळू म्हणजे दयाळू आलं लक्षात हे शब्द असे लक्षात ठेवायचे नंतर दुकान अधिक दार दुकानदार दार हा शब्द दुकान या मूळ शब्दाच्या नंतर आलेला आहे नंतर प्रत्यय घटित शब्द नंतर माणूस अधिक की म्हणजे माणूस की म्हणजे की हा शब्द प्रत्यय घटित आहे हे तुमच्या लक्षात येईल आता अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं बाबा तर एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे म्हणजे एकच शब्द एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे म्हणजे एखादा अर्थ आहे शब्दाला आणि एखाद्याला काहीच अर्थ नाही असे शब्दसुद्धा काय काय एकत्र येतात किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे म्हणजे एक शब्द आणि त्याच्या विरुद्ध त्याला लगेच जोडून असं दोन भिन्न अर्थ असलेले शब्द एकत्र येणे किंवा शब्दाची पुनरावृत्ती होणे म्हणजे एका शब्दाचं परत होणे म्हणजे एक शब्द दोन वेळा येणे याला म्हणायचं अभ्यस्त शब्द लक्षात ठेवा म्हणजे एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ किंवा निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दाची पुनरावृत्ती होणे याला म्हणायचं अभ्यस्त शब्द आता इथं आपल्याला उदाहरण आपण पाहू शकतो की क्षणक्षण आता इथंसुद्धा मग अभ्यस्त म्हणजे पण मग पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण अभ्यस्त मग हे काय बाबा तर इथंसुद्धा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे आता क्षणक्षण जवळजवळ पैसाच पैसा म्हणजे इथं तेच ते शब्द तोच शब्द परत आला आहे त्याला म्हणायचं पूर्णाभ्यस्त इथं अंशात्मक पूर्ण अभ्यस्त अंशात्मक अभ्यस्त इथं काय आसपास हां जवळपास उभा आणवा शेजारी बाजारी एकसार्थ एक म्हणजे निरर्थक बाजारीला काय अर्थ नाही आहे तिथं तो शब्द तिथं आलेला आहे त्यानंतर पुढचं आहे अनुकरण म्हणजे एक अनुकरण असतं अनुकरण शब्दामध्ये तिथं कडकड बडबड झुळझुळ गुटगुटी तुरुतुरू हे जे शब्द आहेत सगळे अभ्यस्त शब्द आहेत तुम्हाला काय पूर्ण अभ्यस्त वगैरे अशा पद्धतीचं शक्यतो नाही विचार तरी हे एक आपल्याकडे माहिती असावं की समजा विचारलं असतं काही आपण म्हणजे सगळे बाजू आपल्याकडे असावी तर पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय अंश अभ्यस्त म्हणजे काय आणि अनुकरण अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढचं आहे आपल्याला पुढील कृती सोडवा आता इथं आपल्याला काय करायचं आहे पर हा उपसर्ग लावून पुढील शब्द तयार करा आता उपसर्ग लावायचा आहे उपसर्ग लावायचा म्हणजे आपल्याला काय करायचं आता इथं शब्दाच्या आधी शब्द लावायचा म्हणजे गावी हा मूळ शब्द आहे मूळ गावी या शब्दाच्या अदोगर पर म्हणून आता पर शब्द जर लावला तर काय येणार परगावी बरोबर नंतर देशच्या आधी पर लावलं तर परदेश नंतर प्रांत परप्रांत मुलुख परमुलुख येते लक्षात म्हणजे अशा पद्धतीचे उपसर्ग लावून शब्द तयार करा किंवा अभि हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा बघा तुमचं तुम्ही हे बघा सोडवा जे उपसर्ग म्हणजे चार शब्द असे अशाच पद्धतीचे सुद्धा प्रश्न येतात की अभिसर्ग हे लावून तुम्ही शब्द तयार करा तर तो शब्द तुम्ही तिथं तयार करू शकता इथं बघा इथं आपण सांगू शकतो आता अभि हा शब्द लावून आपल्याला सांगितले तर अभिवादन अभिनय अभिमान अभिसरण हे आपण तिथं अभि हा उपसर्ग लिहून चार शब्द सांगू शकतो नंतर अप बघा अप हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा आता अप हे चार शब्द लिहिताना आता कुठले येतात बघा इथं तर अपमान अपशब्द अपयश अपघात बघा
घात हा मूळ शब्द आणि त्याला अप उपसर्गला अपघात, यश हा मूळ शब्द आणि त्याला अप हा उपसर्ग लागला की अपयश, तर शब्द आणि त्याला अप हा उपसर्ग लागला की अपशब्द. नंतर मान, मान एक शब्द आणि त्याच्या पुढं अप हा शब्द प्रयोग आपला की अपमान. म्हणजे अशा प्रकारचं उपसर्ग लावून आपण शब्द तयार करा. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न येतात की समजा भर हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा. आता इथे तुम्हाला प्रत्यय असलेले शब्द विचारले, लक्षात ठेवा भर असलेले प्रत्यय असलेले शब्द म्हणजे मूळ शब्द आणि त्याला पुढे लावलेला प्रत्यय. आता आत्तापर्यंत आपण उपसर्ग पाहिला तर प्रत्यय प्रत्यय घटित शब्द बघायचे. म्हणजे तर दिवस भर, रात्र भर, हातभर, बोट भर हे शब्द आपण तिथं लिहू शकतो. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातात. आता इथं तुम्हाला काय विचारले, ता हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करा. ता हा प्रत्यय लावायचा आहे. आता इथं समजा अस्वस्थ अधिक ता म्हणजे शब्द काय झाला अस्वस्थता. आता मग ता जोडून दोन शब्द तयार करा म्हणले आपल्याला इथं त्यांनी, तर त्याची उत्तरं पण आपण पाहूया तुमच्या लक्षात येईल. ता हा शब्द जोडायचा आपल्याला तिथं इथं तुमच्या लक्षात येईल. सुंदरता, महानता आलं लक्षात, म्हणजे हे शब्द आपण तिथं लिहिलं तर हे दोन शब्द तिथं तयार झाले आपले. त्यानंतर तिथं काय पुन्हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा. पुन्हा उपसर्ग लावायचा आहे. आता समजा मन अधिक सॉरी पुन्हा लावल्यानंतर पुनर्जन्म पुनर्मिलन हे तिथं आपण लिहू शकतो. त्यानंतर मन अधिक उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा. मन अधिक वृत्ती मनोवृत्ती मग इथं काय येतं मन अधिक रथ मनोरथ. मन बघा इथं विसर्गचिन्ह आहे आपल्याकडे मन हचा उच्चार करावा लागतो आपल्याला. मन अधिक अवस्था मनोवस्था. आता पुढे पुढील शब्दाच्या आधी अव हा उपसर्ग लावून शब्द तयार करा. आता गुण हा मूळ शब्द आहे, गुणच्या आधी अव हा उपसर्ग लावायचा आपल्याला. मग काय येणार अवगुण, लक्षणला काय येणार अवलक्षण. म्हणजे अशा पद्धतीचा उपसर्ग लावून तयार करायचा. त्यानंतर आपल्याला ते प्रश्न दिला आहे की बिन हा उपसर्ग असलेले चार शब्द घ्या. म्हणजे बिन पगारी, बिन दक्त म्हणजे अशा पद्धतीचे शब्द तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर चार अभ्यस्त शब्द घ्या. सळसळ, तर कडकड, गडगड हे तिथं तुम्ही लिहू शकता. इथं आहेत बघा मगाचं आपण बिन जे लावलं आहे ते बिनधास्त, बिनशर्त, बिनदक्त, बिनबोभाट आणि सळसळ. जसं शब्द आहे तसं काय आहे ना खळखळ, ढळढळ, कळकळ, चळचळ. बरं चार अभ्यस्त आपण सळसळ ते सांगितले. आता क हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा. आणि नंतर पुढील शब्दांना खोर हा शब्द प्रत्यय लावून शब्द तयार करा सांगितले. भांडण, भांडखोर, नंतर चुगली, चुगलीखोर म्हणजे असं आपण तिथं सांगू शकतो. आता आपल्याला क चे शब्द सांगितले ते क प्रत्यय असलेले. लेखक, वाचक, गायक, वादक. त्यानंतर पुढील शब्दांना अनिय प्रत्यय लावून शब्द तयार करा. आता श्रवण, श्रवणीय, वाचन, वाचनीय म्हणजे न लाईत वेलंट येणार आलं लक्षात. त्यानंतर बे हा उपसर्ग लावून तयार होणारे दोन शब्द लिहा. काय येणार बेजबाबदार, बेपर्वा म्हणजे बे हा उपसर्ग लावून आपण दोन शब्द तयार केले. नंतर अति हा उपसर्ग लावून चार शब्द तयार करा. अतिसुंदर, अतिशहाणा, अत्यानंद किंवा अतिआनंद. त्यानंतर वाण हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा. आता वाण म्हणजे अक्कलवान, गाडीवान, गुणवान, धैर्यवान असे शब्द आपण तिथं तयार करू शकतो. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथं लक्षात येतात.
नंतर दोन अभ्यस्त शब्द लिया पुढे की पुढील शब्दांना करी हा प्रत्यय लावून चार शब्द तयार करा हे सोपंय तुम्हाला प्रत्यय लावता येतो शेतकरी गडकरी कामकरी कष्टकरी नंतर दु हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा मगच आपण एक दुष्काळ दुःख तिथं लिहू शकतो अजून कुठलेच बघा पुढील उपसर्ग असलेले दोन शब्द लिहा अभि असलेले आणि त्याला जोडायचे दोन शब्द पुढं तर आपण इथं बघूया आपण इथे लिहू शकतो अभिरुची अभिमान नंतर दुला दुर्दैवी दुष्कर्म दुःख हे तिथे आपण शब्द मांडू शकतो आता पुढं आहे आपल्याला निकांसित नी अधिकांसित बरोबर निष्कांसित याप्रमाणे पुढील शब्द तयार करा मग नी प्रत्यय लावायचा आपल्याला इथं बरोबर आहे मग उपसर्ग लावायचा आहे सॉरी प्रत्यय नाही उपसर्ग लावायचा आपल्या इथं मग काय येणार फळला लावलं की निष्फळ कामला लावलं तर निष्काम आकर्ष निष्कर्ष कांचन निष्कांचन त्यानंतर अ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा म्हणजे अ उपसर्ग आहे आता तिथे अरसिक म्हणून उदाहरण दिले मग असे आपल्याला चार शब्द लिहायचे आहेत कुठले येणार मग अविवेक अविचार अप्रगत अवर्णनीय नंतर स हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा जसे संजीवक मग काय संशोधन संपूर्ण संभाषण संघटना त्यानंतर चार इकडे तिकडे सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा आता इकडे तिकडे आता इकडे तिकडे हे कसं आहे जोडून आले एक सार्थ किंवा दोन विरुद्ध शब्द आहेत तिथं इकडे काही बाही इथे तिथे वेळ काळ भली भुरी म्हणजे असे दोन शब्द तिथे जोडून आलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं सुद्धा आपण पर्याह उपसर्ग लावून सांगू शकतो परिहा लावून कसे तयार शब्द करणार तुम्ही हां पर्यादी पूर्ण परिपूर्ण आता क्रमा परिक्रमा परिश्रम अडीअडचणीसारखं काय येणार चार अभ्यस्त शब्द की अडीअडचणी धक्का बुक्की हल अपेष्टा वर्त वैकल्य अटीतटी म्हणजे हे जोडून येतात एकमेकांना शब्द नंतर झिमझिमसारखे शब्द लिहा मग इथं काय येणार पीर पीर रिपरीप पिटपीट ठिपठीप हां नंतर अंतर हा विषय प्रत्यय लावून शब्द लिहा विषय त्याला प्रत्यय लावायचा राहिला विषय हा शब्दाच्या पुढं लिहायचा आहे मग काय येणार विषयांतर रूप अधिक अंतर रूपांतर हे तिथं आपण लावू शकतो तर आपण आज इथंच थांबूया याच्यावरची टेस्ट होईल तेव्हा हा व्यवस्थित बघायचे इथंच थांबू धन्यवाद